या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चार डावात मेट कसं करायचं। नीट लक्ष द्या, जर समोरच्याला हे जे खेळ माहिती नसेल तर तुम्ही समोरच्याला सहज चार डावामध्ये मेट करू शकता। आता मी उंट बाहेर काढतोय, उंट माझा इथे जाईल, तो समजा हे असं इकडे खेळला, चेक चेक आणि मेट मेट झालं, हे कसं काय कळतं? समजा राजाला जर चेक मिळाला तर तीन गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात। राजा त्याच्या जागेवरनं हलू शकतो का? तर हा राजा त्याच्या जागेवरनं हलू शकत नाही, इथे जाऊ शकत नाही, या घरात पण चेक आहे। दुसरं म्हणजे जो चेक जो देतो त्याला दुसरा कुठला पीस किंवा दुसरा कुठला गोष्ट राजा किंवा दुसरा काही मारू शकतं का? तर वजिराला राजा मारू शकत नाही, कारण का इथे उंट आहे तो त्याला सपोर्ट करत आहे, त्यामुळे वजिराला राजा मारू शकत नाही। राजा मारू शकत नाही, त्याचबरोबर इतर कुठलंही उंट घोडा हत्ती हे सुद्धा राजाला मारू शकत नाही। आणि तिसरी गोष्ट म्हणजे चेक ब्लॉक करू शकतो का? वजीर आणि राजा मध्ये मध्ये कुठलंच घर नाही, त्यामुळे ब्लॉकही करता येत नाही। त्यामुळं हे चार डावात झालं चेक आणि मेट। प्लीज माझा व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।